सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील मुमताज निजाम तांबोळी यांना दोन वेळा घरकुल मंजूर होऊनही त्यांना ते घरकुल मिळालं नाही व त्यांच्यावर तो अन्याय झालेला आहे. इथं आम्ही राहतोय 25-30 वर्ष झाले. अगोदर एकत्र कुटुंब होते. मिस्टर अपघात मृत्यूने वारलेत ना. दोन मुलीचे लग्न मीच केले वारल्यानंतर. एक मुलगी लग्नाची आहे. तुम्हाला घरकुल मंजूर कधी झाले? गेल्या वर्षी सारखे. पण ती जागा नसल्यामुळे तिने मंजूरच केले ना. गावातील काय म्हणजे यांच्याकडे पुढाराकडे वगैरे काय? हा सगळ्याकडे मागणी केली पण कुणीही त्याचं काय लक्षच घेतली ना. बरं, अजून असं म्हणजे ह्या यांच्यावर अजून सोडून दुसरं कोणी कोणावरती असा प्रसंग घडलाय का? घडलेला आहे. मालन जगन्नाथ कांबळे हे शेतल्या रहिवाशी असून त्यांच्या सुद्धा घराचा प्रश्न असाच बिरळीत पडलेला आहे. जागा अभावी त्यांना घर घरकुल दिलेलं नाही आहे. ग्रामपंचायतीने सांगितलं कॅन्सल झालं. तर आम्ही त्यांना बोललो की त्या गरिबांचं घर त्यांना देऊन टाका आणि कॅन्सल करू नका. हे सुद्धा ग्रामपंचायतीनं ऐकलेलं नाही आणि ह्या दोन्ही घरांचा विचार करून ताबडतोब निर्णय द्यावा. तुम्हाला काय वाटतंय मग आता? मला काय आता मला जागा कुठेतरी असेल तर द्यावी ना. मी बांधून घ्यायला तयार आहे. अशी संबंधित व्यक्ती मुमताज निजाम तांबोळी ही माझ्या परिचयाची आहे. मला वाटले त्या महिलेला न्याय मिळावा म्हणून मी हा व्हिडिओ बनविला आहे. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना असे अपील करतो की माननीय जिल्हा कलेक्टर यांना फोन करून, त्यांचा फोन नंबर आहे 0217-2731000. मी अनिल, सोलापूर महाराष्ट्र राज्यातून, इंडिया ऑनरसाठी.